नमस्कार. आज वैशाख कृष्ण चतुर्दशी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कोकणातील उपयुक्त पाण्याच्या साठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 73 दशलक्ष मीटर्सनं घट. अंगावर घाण पडल्याचं सांगून कल्याणमध्ये 5.5 लाखांची लूट आणि एका पोलीस शिपायाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे पोलीस मुख्यालयातील एका शिपायानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. मूळचे नांदेडचे असलेले दिलीप शिंगणवर हे गेली 2 वर्ष ठाणे पोलीस मुख्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. राहायलाही ते पोलीस वसाहतीमध्येच होते. येत्या 4 जूनला त्यांचं लग्न होणार होतं, मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली आहे. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. या आत्महत्येबाबत अधिक माहिती देण्यास पोलीस नकार देत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलावं असं सांगितलं जात आहे. कोकणातील मोठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील उपयुक्त पाण्याचा साठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काहीसा कमी झाल्याचं दिसतंय. कोकणामध्ये मोठे, मध्यम, लघु असे विविध प्रकारचे 158 प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून आज घडीला 517 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाण्याचा साठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा 590 दशलक्ष घनमीटर होता. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत उपयुक्त पाण्याच्या साठ्यात 73 दशलक्ष घनमीटरनं घट झाल्याचं दिसतंय. 2012 हाच पाणीसाठा 488 दशलक्ष घनमीटर होता. त्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा काहीसा समाधानकारक आहे. यंदा पाऊस लवकर येईल अशी अपेक्षा आहे. पाऊस लवकर आल्यास फारसा त्रास होणार नाही, मात्र पाऊस लांबला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या नारळ उत्पादनासाठीच्या अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली असून आता नारळाची रोपटी ही पालघरमधून दिली जाणार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातचे नारळ विकास महामंडळाचे उपसंचालक भूषण प्रसाद यांनी ही माहिती दिली. ठाणे जिल्ह्यामध्ये नारळ उत्पादनासाठी मोठी संधी आहे. कृषी मंत्रालयानं केलेल्या या अनुदानातील वाढीचा फायदा येथील शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे असं भूषण प्रसाद यांनी सांगितलं. सध्या प्रति हेक्टरी 8,000 रुपये अनुदान दिलं जात होतं. आता त्यामध्ये 22,000 वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 30,000 रुपये अनुदान नारळाच्या लागवडीसाठी दिलं जाणार आहे. आतापर्यंत नारळ उत्पादकांना बाजारातून नारळाची रोपटी घ्यावी लागत होती, मात्र 1 जूनपासून महामंडळाच्या पालघर येथील रोपवाटिकेतून ही रोपटी शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी राज्याला नारळाच्या लागवडीसाठी 75 हेक्टरचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, पण अवघं 40 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलं. तर गुजरातला 50 हेक्टरचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, पण गुजरातनं 93 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणल्याचं भूषण प्रसाद यांनी सांगितलं. राज्यामध्ये नारळाच्या लागवडीवर महामंडळ लक्ष ठेवून असतं, तर गुजरातनी हे काम सामाजिक संस्थांना दिलंय. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल जोरदार जल्लोष केला. नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर हा जल्लोष साजरा करण्यात आला. कोणी बुंदीचे लाडू वाटले, तर कोणी फटाक्यांची आतिषबाजी केली, तर काहींनी ढोलताशाचा गजर केल्याचं
पाहायला मिळत होतं। भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी सकाळी बुंदीचं वाटप केलं तर दुपारी शपथविधी थेट पाहता यावा यासाठी भव्य पडदा लावण्यात आला होता। या पडद्यावर शपथविधीचं चित्रीकरण बघण्यासाठीही गर्दी झाली होती तर दुसरीकडे जवळपास 2 तास ढोल ताशांचा गजर सुरू होता। ठाण्याच्या विविध भागात हा जल्लोष पाहायला मिळाला। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यात 20 मे ते 1 जून दरम्यान आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। सामाजिक विकास आणि भूमिपुत्रांची संस्कृती जोपासण्याच्या उद्देशानं 30, 31 मे आणि 1 जून रोजी बाळकुंभ मधील नारायण हेंदर भोईर पटांगणात हा आगरी महोत्सव आयोजित करण्यात आलाय। संध्याकाळी 5 ते रात्री 10 या दरम्यान होणाऱ्या या आगरी महोत्सवात भूमिपुत्रांच्या कार्याचं प्रदर्शन, तरुणांसाठी व्यवसाय आणि व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, आरोग्य तपासणी तसंच मार्गदर्शन, सिने नाट्य कलावंत तसंच स्थानिकांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। या आगरी महोत्सवाचा समारोप दीबा पाटील कार्यगौरव पुरस्कार वितरणानं होणार आहे। अधिक माहितीसाठी मयुरेश कोटकर यांच्याशी 93245 52 828 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। कल्याणमध्ये अंगावर घाण पडल्याचं सांगून एका व्यक्तीकडील 5.5 लाख रुपयांची रोकड 2 अज्ञात व्यक्तींनी लुटण्याचा प्रकार घडला आहे। शहाजी कक्कड हे अंबरनाथ पूर्व येथील ॲक्सिस बँकेतून काही रक्कम घेऊन बाहेर आले असताना 2 अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या आणि त्यांनी कक्कड यांना त्यांच्या अंगावर काही घाण पडली असल्याचं सांगितलं। नक्की काय घाण पडली आहे हे पाहण्यासाठी त्यांनी हातातील बॅग खाली ठेवली असताना या 2 अज्ञात व्यक्ती त्यांची बॅग घेऊन दुचाकीवरून पसार झाल्या। या बॅगेमध्ये 5.5 लाखांची रोकड, हिशेबाची कागदपत्र तसंच इतर किरकोळ सामान होतं। असाच प्रकार ठाण्यातही घडला। चितळसर मानपाडा इथे राहणारे गंगाधर वारवघडे यांना नवीन सदनिका खरेदी करायची होती, यासाठी त्यांनी त्यांच्या फंडातून 2 लाख रुपयांची रक्कम काढली होती। प्रभात टॉकीज इथून ते चालत जात असताना परवेज शेख आणि त्यांच्या इतर 3 साथीदारांनी वारघडे यांच्या मागून येऊन गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हातातील पिशवी खेचून पोबारा केला। मात्र या प्रकरणी पोलिसांना परवेज शेख याला पकडण्यात यश मिळाले। ठाण्यातील भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील साकेत रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेची जबाबदारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर ढकलत असल्याचं दिसत आहे। ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी भिवंडी बाह्यवळण रस्त्याला जोडणाऱ्या साकेत रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला होता। या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्यांनी महामार्ग पोलिसांपासून महापालिकेकडे तक्रारही केली होती। पावसाळा आता तोंडावर आला असल्यामुळं हा रस्ता दुरुस्त न झाल्यास त्याची आणखी दुरावस्था होईल म्हणून याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी सर्व संबंधितांना केली होती। महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्यामुळं संपूर्ण जबाबदारी त्यांची असल्याचं म्हटलं आहे।
तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी हा रस्ता महापालिकेचा असल्यानं त्याची दुरुस्ती महापालिकेनं करावी असं म्हटलंय. एकूणच दोन्ही संस्थांनी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलली आहे. कळव्यात राष्ट्रपती येणार म्हटल्यावर ज्याप्रमाणे रस्ते सुयोग्य करण्यात आले तसंच हा रस्ता सुयोग्य करण्यासाठी आता राष्ट्रपतींना आणावं लागेल अशी उपरोधिक टीका सत्यजित शहा यांनी या टोलवाटोलवीवर केली आहे.